इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळं प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। बालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रौफ शेख यांच्या वाढदिवसानिमित्तानं, तसेच जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 8 मार्चला ग्राम सचिवालय साकूर या ठिकाणी दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेर आणि रौफ शेख मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्रविकार तपासणी आणि सवलतीच्या दरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं गेलं। जवळपास 1,625 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलाय। यापैकी 26 रुग्णांना मोतीबिंदू तसेच पडदा इत्यादी नेत्रविकारांचं निदान झालंय। तर या रुग्णांवर दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेर या ठिकाणी मोफत आणि सवलतीच्या दरामध्ये उपचार केले जाणार आहेत। या शिबिराचं उद्घाटन रौफ शेख यांच्या मातोश्री शाबिरा शेख यांच्या हस्ते झालं। यावेळी पठारभागचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी पाटील खेमनर, बुवाजी पाटील खेमनर, किशोर बाजीराव पाटील खेमनर, माजी उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य दादा पटेल, गुलाबराजे भोसले, बंडू खेमनर, योगेश खेमनर, सुभाष भुजबळ, अझहर पटेल, उबेद पटेल, सद्दाम चौगुले, तुषार पेंडभाजे, नासिर मोमीन, लतीफ मोमीन, साजिद शेख, डॉक्टर आरिफ शेख, अल्ली मोमीन, भैया वजीर शेख, ग्रामपंचायत सदस्य निसार पटेल, राजेंद्र सोनवणे, तसेच साकूर परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। पठार भागाची बुलंद तोफ, अतिशय हुशार असं एक आदर्श व्यक्तिमत्व रौफभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज साकूर ग्रामपंचायत या ठिकाणी त्यांनी नेत्र शिबिराचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। आणि या शिबिर हे साकूरमध्ये जे आयोजित केलेलं आहे या शिबिरामुळे गोरगरिबांचा खूप फायदा होणार आहे, कारण त्यांना सवलतीच्या दरामध्ये त्यांना सर्व तपासण्या होतील। त्याच्यामुळं भविष्यात जो काही आम्ही पण त्यांनी जो वारसा चालवला आहे आरोग्य शिबिराचा, नेत्र शिबिराचा, तो निश्चित आम्ही पुढे घेऊन चालू अशा मी रौफभाई यांना शुभेच्छा देतो। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज या शिबिराचं उद्घाटन जे आहे ते माझी आई तिच्या हस्ते मी या शिबिराचं आज उद्घाटन केलेलं आहे आणि नुकतीच तिची देखील मी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया दोन्ही डोळ्यांची याच दर्शन रोटरी नेत्र रुग्णालयामध्ये पार केलेली आहे आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तिच्याच हस्ते उद्घाटन व्हावं ही देखील माझी इच्छा होती, म्हणून आईच्या हस्ते मी या शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे। आणि मला एक संदेश यातून द्यायचा आहे की मोतीबिंदू हे जे आहे तर जी आपली नैसर्गिक दृष्टी असते ती नैसर्गिक दृष्टी कालांतराने आजारामुळं किंवा इतर अनेक बाह्य कारणांमुळं ती दृष्टीहीन होत जाते आणि त्याचं रूपांतर आपलं मोतीबिंदूमध्ये होऊन आपल्याला मोतीबिंदू ऑपरेशनची गरज भासते। आणि बहुतेक आपण पाहतो की उतार वयामध्ये असणाऱ्या वृद्धांना, वृद्ध आईवडिलांना याची गरज जास्त असते आणि परिस्थिती अभावी किंवा या वयामध्ये बऱ्यापैकी मुलं बाळं जे असतात ते आपल्या संसारामध्ये असतात ते आईवडिलांकडं काही प्रमाणात त्यांचं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळं आईवडील हे जे वृद्ध दाम्पत्य आहे किंवा वृद्ध जे आहे त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन हे रखडलं जातं। म्हणून विशेष करून या शिबिराच्या आयोजनामध्ये माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सर्वांनीच, म्हणजे हे शिबिर फक्त सर्वसामान्यांसाठी नाही तर सर्वच, अगदी गरिबांपासून तर श्रीमंतापर्यंत सर्वजण या शिबिराचा लाभ घेऊ शकतात। नेत्र तपासणी या ठिकाणी मोफत होणार आहे, परंतु त्यानंतर होणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया आहे त्या आजच त्यांना, ज्यांना नेत्रविकाराचं निदान होईल त्याच्यामध्ये मोतीबिंदू असेल किंवा डोळ्याचा पडदा इत्यादी जे नेत्रविकार असतील या सर्व रुग्णांना आजच संगमनेर येथे दाखल केलं जाईल आणि उद्या त्यांच्यावरती शस्त्रक्रिया पार पडणार आहेत। शस्त्रक्रिया करण्यासाठी आपल्याकडं पर्याय आहेत, मोफत शस्त्रक्रियेचा पर्याय देखील तुम्ही निवडू शकतात आणि तुम्हाला चांगल्या प्रतीची जर लेन्स हवी असेल तर ती देखील आपण सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। त्याच्यामुळे सर्वांनीच, अगदी सर्वसामान्यांपासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आणि विशेष करून जे वृद्ध माता पिता आईवडिलांसमान माझे जे सगळे बांधव आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे ग्रामस्थांना, साकूर आणि साकूर परिसरातील पठार भागातील सर्वांनीच या शिबिराचा लाभ घ्यावा।
रऊफ शेख मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी या शिबिराचं आयोजन केलं जातं। तर अशा सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याच्या रऊफ शेख यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। रमजान शेख, सी न्यूज मराठी, साकूर। बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, तेही नयन चष्मावालामध्ये। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 88 47 27 25 आणि 82 75 92 99 94।